अखेर रात्री 3 वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पण त्यासाठी किती उपद्व्याप करावे लागले ते आपल्याला दिसतंय, आणि त्यामुळेच हा सगळा संताप आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. ज्या पालकांच्या मुलीवर अत्याचार झाले त्या पालकांची मानसिकता सुद्धा समजून न घेता आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला का, हा प्रश्न उपस्थित होतोय. आता आंदोलकांवर गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झालेली. आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्यासोबत आहेत. सुनील, काय कारवाईचं स्वरूप बघायला मिळत आहे पोलिसांकडून? सौरभ, अगदी बरोबर आहे. मी सध्या कल्याण न्यायालयाच्या बाहेर आणि आपण पाहू शकतो, काल बदलापूरमध्ये जे आंदोलन सुरू होतं 2 चिमुरड्या मुलीवरती झालेल्या अत्याचारानंतर, जे बदलापूरकर जे आहेत रेल रोको केले होते, या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस स्थानकामध्ये 300 ते 400 लोकांच्या पेक्षा अधिक लोकांवरती गुन्हे दाखल झाले आहेत. तर इतर ठिकाणी ज्या पद्धतीने बदलापूर पूर्व पश्चिम असेल, गाड्यांची तोडफोड असेल, अशा प्रकारचे एकूण 2000 पेक्षा जास्त लोकांवरती जे आहेत ते गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर लहान मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर गुन्हा दाखल 12 तास उलटून गुन्हा दाखल झाला नाही, याचाच उद्रेक त्या ठिकाणी दिसून आला. आणि पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत 10 तासानंतर रेल रोको जो नागरिक रेल रोको जो करण्यात आलेला, तो रेल रोको देखील त्या ठिकाणी लाठीचार्ज करत, सौम्य लाठीचार्ज करत स्टेशन परिसर मोकळा केला. व स्टेशन परिसर मोकळा केल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांवरती दगडफेक झाली होती. त्यानंतर काल उशिरा हे सगळे गुन्हे दाखल केले आहेत. विशेषतः 25 पेक्षा अधिक जे आंदोलन करतात ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. आणि आता आंदोलकांना ताब्यात घेत आहेत. धन्यवाद या माहितीबद्दल.